नमस्कार, मी शेगी आया, माझा महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपला स्वागत। आजचं विशेष बातमीपत्र पाहूया। खामगाव तालुक्यातील अंतरजा गावातील 6 वर्षीय चिमुरडीवर बलात्कार, आरोपी गोपाल कोकाटे या 376 कलम दाखल व आरोपी गजा। आता बातमीपत्र विस्ताराने। खामगाव तालुका अंतर या गावातील धक्कादायक घटना, मुलीवरील घटनांचा देशभरात निषेध व्यक्त होत असून बलात्कारांची संख्या वाढत आहे। अंतरज येथील एका नराधमाने एका चिमुकलीला घरासमोरील बाजीवर झोपलेली होती। गावातीलच एका गोपाल वासुदेव कोकाटे वय 20 वर्ष याने उचलून बाजूच्या खोलीत नेले, तिच्यावर अत्याचार केला। हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पीडित मुलीच्या आईने ग्रामीण पोलीस स्टेशन खामगावला तक्रार दिली। गोपाल कोकाटे याच्या विरुद्ध 376 कलम बाल लैंगिक प्रतिबंधक अधिनियम 2012 यानुसार गुन्हा दाखल केला आहे। जिल्हा रिपोर्टर गजानन दंदेरे सह ज्ञानेश्वर रावणकर, खामगाव। तो आला असेल ना 8:30 वाजता, तो अर्धा घंटा माझी प्रेमाने बोलला। मग मी नंतर घरात जेवायला गेली आणि तो मी जेवायला जात असताना त्यानं इकडल्या घरात केलं, त्याच्या बाजूवर आणलं घरातल्या बाजूवर त्यानं काय केलं ते काय मला माहीत नाही। मी घरातून दारी ताट घेऊन आली होती तेव्हा ते दोघांनी पाहिले मी ना। मी त्याला विचारलं, तुला माझ्या पोरीनं काय केलं सांग। तो मावर उलटा खोपकाला म्हणे, मी काहीच केलं नाही। मी ना तिला विचारलं, म्हणजे तुला काय केलं, ते म्हणे मला 10 रुपये दिले आणि सांगितलं की यानं माझी लाख काढली आणि लागली ती चैन काढली त्याची आणि त्यानं ती लघुच्या जागेवर घातली शूची आणि लागे मा मांडीला घातली तर ती पूर्ण चिकट झालेलं होतो, दळत होती ती माझ धुंदे म्हणून। खामगाव ग्रामीण अंतर्गत अंतरज गावातील 6 वर्षीय मुलीवर गावातीलच गोपाळ कोकाटे व 20 वर्षाने दिनांक 17/4/18 रोजी रात्रीला बलात्कार केल्यामुळे पोलीस स्टेशनला तशी फिर्याद आल्यावरून आज कोष्टे खामगाव ग्रामीण येथे कलम 376 आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून गुन्ह्याचा तपास सुरू आहे। कोष्टे खामगाव ग्रामीण अंतर्गत अंतरज गावातील एका 6 वर्षीय मुलीवर गावातीलच गोपाल कोकाटे यांनी काल दिनांक 17/4/18 रोजी रात्रीला बलात्कार केल्याने पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे। कलम 376 आता वेळ झाली ब्रेकची, पुन्हा भेटूया ब्रेक नंतर। नमस्कार। नांदुरातील सुप्रसिद्ध निसर्गोपचार तज्ज्ञ व सूर्यपुत्र डॉक्टर सुभाष व्यवहारे यांच्याकडे सांधेदुखी, गुडघेदुखी, मणक्यातील आजार, मणक्यातील गॅप, नस दबणे, वात विकार व महिलांसंबंधित सर्व आजारावर योग्य इलाज व मार्गदर्शन करण्यात येईल। आमचा पत्ता बुलढाणा रोड, नांदुरा। मोबाईल क्रमांक 75 88 80 02 203। नमस्कार, मी डॉक्टर व्यवहारे, माझं सर्व शिक्षण इंदोरलाच झालं। इंदोरला शिक्षण झाल्यानंतर बापट नर्सिंग होममध्ये मी 5 वर्ष ऑपरेशन वगैरे केले, त्याच्यानंतर 40 वर्ष एलोपॅथिक प्रॅक्टिस केली। तोच पेशंट, तेच औषध आणि तोच डॉक्टर, दवाखाना। काय खाना? दवाखाना। त्याच्यानंतर मला असं समजलं की याच्याशिवाय काही पर्याय नाही का, म्हणून मी पुढे जडीबुटी सुरू केली। जडीबुटी याचा अर्थ जळापासून आणि बुडापासून बिमारी काढणे आणि निसर्ग पॅथी, निसर्ग उपचार म्हणजे देवाचा उपचार, नीतीचा उपचार। निसर्ग उपचार हा नीतीचा उपचार, निसर्गाचा उपचार। त्याचप्रमाणे आपण त्याला प्राकृतिक चिकित्सा म्हणू। प्राकृतिक चिकित्सा म्हणजे परमेश्वराचा इलाज, बरोबर आहे? याच्यामध्ये परमेश्वरानं जे दिलं, ज्याप्रमाणे जंगली लोक, जंगली जनावरं, बरोबर आहे, जे आपला उपाय करून आपलं आरोग्य चांगलं ठेवता, त्याला निसर्ग उपचार म्हणा किंवा प्राकृतिक इलाज म्हणा, अप्राकृतिक इलाज नाही, बरोबर आहे। आणि त्याच्यानंतर मी रामदेव बाबाच्या सान्निध्यामध्ये येऊन हा ॲक्कू आपलं जडीबुटी बनवणं सुरू केलं आणि मला त्याचे रिझल्ट अतिउत्तम आहे। आता मी काही माझ्या प्रोडक्ट्स तुम्हाला अनुभव देतो। याचं नाव सूर्यप्रसाद। सूर्यप्रसादामध्ये वेदामध्ये, बायबलमध्ये, कुराणमध्ये ह्याच 7 वस्तू खायच्या सांगलेल्या आहेत।
की ज्या वस्तूमुळे तुम्हाला आरोग्य प्राप्ती होते त्या सात वस्तूचे नावं आहेत, आवळा बेळा हरडा वातपित्त कफासाठी, त्यानंतर ओवा पोटासाठी, सुंठ वातासाठी, अस्मांतारा रेस्पिरेटरी सिस्टीमसाठी आणि ज्येष्ठमध आणि शोपा साऱ्याच बिमारीसाठी. आता सर्व मोठ्या मोठ्या कंपन्यांना लहान पोरं टार्गेट केले आणि प्रत्येक लहान पोरगा आपल्या आईच्या बरोबर किराणा दुकानामध्ये जातो आणि किराणा दुकानामध्ये गेल्यानंतर ते किराणा दुकानामध्ये पुढे भरण्या ठेवलेल्या असतात, त्याच्यामध्ये चॉकलेट, बिस्किट, कॅडबेरी, टोस्ट, चिप्स, कुरकुरे आणि मागे पॉकेट असतात. हे पॉकेट आणि ते कुरकुरे खाल्यानंतर लहान पोरगा घरी जेवण करतच नाही, त्याच्यासाठी हे पुडी आहे. हे पुडी जर तुम्ही लहान पोराला थोडी थोडी दिली तर त्याचं जेवण वाढते. एखादा तंबाखू खाणाऱ्याला दिली तर त्याची तंबाखूची त्या क्षणामध्ये बेचव होतो. बिडी पेत असेल तर त्याच्या तोंडाचा स्वाद राहतच नाही. गुटखा त्यानं 15 रुपयाचा जरी गुटखा खाल्ला तरी तो गुटखा घेतल्यानंतर त्या क्षणी तो बेचव होऊन जातो. या पुडीला आम्ही सूर्यप्रसाद असं नाव ठेवलं. हा एक खरंच सूर्याचा प्रसाद आहे. आणि याच्यावर हा जो फोटो आहे, हा फोटो मी माझ्या वयाच्या 70व्या वर्षी 100 दिवस उपाशी असताना 22/2/9 साली 4,500 योग शिक्षकाच्या समोर 100 किलो वजन उचललं गेलं, नाकानं 1.5 लिटर पाणी पिलं गेलं, नांदुरा ते हरिद्वार 1700 किलोमीटर 17 दिवसात गेलं गेलं. त्याच्यामुळे रामदेव बाबानं सूर्यपुत्र महाबली कर्ण हे नामांकन माझं केलं. म्हणून हा जो फोटो आहे हा फोटोच माझा ट्रेडमार्क आहे. तर सहज हा फोटो आला म्हणून मी माझी थोडीशी माहिती दिली. दुसरा एक माझा ट्रेडमार्क आहे विठ्ठल वारकरी. विठ्ठल वारकरी म्हणजे या विश्वामध्ये ठाई ठाई असलेलं अंधार, अज्ञान, अधर्मावर वार करणारा म्हणजे विठ्ठल वारकरी. आणि तिसरी एक माझा रिसर्च आहे, त्या रिसर्चचं नाव आहे आजपर्यंत कोणते वाणेर म्हातारा होताना बघितलं नाही. आजपर्यंत कोणतं वाणेर म्हातारा होताना बघितलं नाही, कोणता पक्षी आम्ही म्हातारा होताना बघितला नाही. मग आम्ही म्हातारं का व्हावं हा माझा रिसर्च आहे. माझं वयाच्या 65व्या वर्षी एकदम मी म्हातारा दिसत होतो, सर्वच बिमाऱ्या माझ्यामध्ये होतं. आता माझं रनिंग 75 वर्ष आहे, 100 किलो वजन आहे, 100 किलो वजनाचा मला काही तकलीफ नाही आहे. आणि 75 वर्षाच्या वयामध्ये आज मला 65 पेक्षा मी चांगला दिसतो आहे, त्या फक्त जळाबुटीच्यामुळे. आता दुसरं जे आहे प्रोडक्ट हा एक चहा आहे. या चहामध्ये पळसाची फुलं आहेत. पळसाच्या फुलामुळे आपलं शरीर, पळसाच्या फुलामुळे तुमचं ब्लड प्युरिफाईड होतं. काय गायनाकॉलॉजिकल प्रॉब्लेम, अगं पोरी बोलू नको. याच्यामध्ये पळसाचे फुलं आहेत. पळसाच्या फुलामुळे पायांचा व्हाईट डिस्चार्ज, रेड डिस्चार्ज इन रेग्युलर MC कव्हर होतो आणि ब्लड प्युरिफाईड होतो. दुसरी गोष्ट, याच्यामध्ये अर्जुन साल टाकेला आहे. अर्जुन सालामुळे हड्ड्या मजबूत होतात, हार्ट ब्लॉकेज आणि BP कव्हर होते. तिसरी गोष्ट, याच्यामध्ये जायफळ, कायफळ, सुंट, मिरे, लवंग, इलायची टाकेला आहे. त्याच्यामुळे लहान मुलांना सर्दी, पळसं, उराई, खोकला, ताप होत नाही आणि एनर्जी येते. म्हणून याला आपण दादाजी की कॉन्स्टंट एनर्जी चहा. हा चहा काही नवीन नाही आहे, हा चहा जुनाच आहे. बरोबर.